नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी सौ पवार मेघा सुधीर, कई विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर। आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासामध्ये आपण काय पाहिलं आठवतंय का? साने गुरुजींची बलसागर भारत हो हे स्फूर्तिगीत आपण शिकलो। आणि आज आपण थोडासा प्रवास करूया। सध्या कोरोनाचा काळ आहे आणि आपण सर्वजण अगदी घरात बसून कंटाळवाणे झालोय। कुठे प्रवास नाही, फिरणं नाही, पण यापूर्वी आपण खूप वेळा प्रवास केलाय आणि हा कोरोना संपल्यानंतर सुद्धा आपण प्रवास करणार आहोत। पण हे चित्र पहा आणि या चित्रामध्ये मी काही वाहनं दिलेत। ते वाहनं जी आहेत ना, त्यामध्ये बसून तुम्ही प्रवास निश्चित केला असेल। पहा बरं, आठवतंय ना? बरोबर, बऱ्याच वाहनातून तुम्ही प्रवास केलाय आणि काही वाहनातून तुम्ही प्रवास केलेला नाही। तुम्ही काय करायचंय, तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे ना मराठीचं, त्यामध्ये पान नंबर 2 वर एक तक्ता दिलाय। खालील चित्रे पहा, ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला त्या चित्राच्या पुढे चौकटीमध्ये बरोबरची खूण करा आणि हा स्वाध्याय तुम्ही नंतर पूर्ण करायचंय। पण आता चित्रामध्ये जी वाहनं तुम्ही पाहिली त्यामधून जेव्हा आणि ज्या वाहनातून तुम्ही प्रवास केला असेल ते तुम्हाला निश्चित आठवतं। पहा चित्र, आनंदी झालात ना? हो बरोबर, अगदी बरोबर ओळखलं। हे चित्र आहे सायकलचं आणि सगळ्यांना आनंद झालाय, कारण बऱ्याच दिवसात सायकलवर स्वार होऊन तुम्ही बाहेर गेलेच नाही। ही आहे तुमच्या अत्यंत आवडती अशी सायकल। आणि बरं का मुलांनो, ही सायकल फक्त तुम्हालाच नाही तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते। अगदी सहज वापरता येणारं वाहन म्हणजे सायकल। पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीच्या दृष्टीनं अतिशय हितकारक असतं। शिवाय कमी खर्चिक आणि वापरण्यात सहजता असलेली ही सायकल, मग का बरं ती कोणाला आवडणार नाही? सगळ्यांनाच आवडते। पण विद्यार्थी मित्रांनो, समजा ही सायकल तुमच्या पुढे आली आणि तुमच्याशी बोलायलाच लागली, काय होईल? येईल ना गंमत? प्रश्न पडला ना, ही सायकल तुमच्याशी काय बोलेल, काय सांगेल? हो, ही सायकल तुमच्याशी बोलणारच आहे, स्वतःबद्दल काहीतरी सांगणार आहे। आणि असाच आपण आज पाठ पाहत आहोत, क्रमांक 2, सायकल म्हणते मी आहे ना। विद्यार्थी मित्रांनो, खरंच गंमत आहे, सायकल तुमच्याशी काहीतरी बोलतीये, स्वतःबद्दल माहिती सांगतीये। आणि हा पाठ जो आहे ना, हा आहे आत्मकथनाचा। आता आत्मकथन म्हणजे काय? आत्म म्हणजे स्वतः आणि कथन
म्हणजे स्वतःविषयी काहीतरी सांगणं. ही सायकल स्वतःबद्दल काहीतरी तुम्हाला सांगतीये, म्हणजेच आत्मकथन करतीये. म्हणून आपण आज जो पाठ शिकतोय ना, तो आहे आत्मकथनाचा. चला तर मग कशाला थांबायचंय, सायकल काय म्हणते ते तर पाहूया. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील एम डी सीवर हे माझे जन्मदाते. 1876 एच जे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 मी रखडत चालले, पण पुढची 100-150 मी कधी थांबलेच नाही. विद्यार्थी मित्रांनो, बघा सायकल स्वतःबद्दल सांगतीये, काय म्हणतीये, लोक तिला दुचाकी म्हणतात. दुचाकी म्हणजे दोन चाके असणारी, म्हणून तिला दुचाकी असं म्हटलं जातं. आणि तिचा जन्म झालाय 1690 फ्रान्स देशामध्ये. आणि या फ्रान्स देशामधील एम डी सीवर हे माझे जन्मदाते. जन्मदाते म्हणजे जन्म देणारे, तयार करणारे. आणि म्हणून हे एम डी सीवर हे सायकलचे जन्मदाते आहेत. 1876 एच जे लॉसन यांनी मला गती यावी, सायकल सांगतीये की मला गती यावी म्हणून काय केलं त्यांनी, एस जे लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पेडल, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सायकल हाताळता आणि तुम्हाला जास्त माहीत आहे पेडल म्हणजे तर काय, तर सायकलला गती देण्यासाठी पाय ठेवण्याचं साधन म्हणजे पेडल. आणि तिथे काय बसवलं, साखळीची दंत तबकडी. दंत तबकडी म्हणजे काय, सायकलला दोन चाके असतात, पुढे आणि मागे. मागच्या सायकल मागचं जे चाक असतं त्या ते चाक चालवण्यासाठी जी साखळी अडकवली जाते ते दातेरी चक्र, आणि त्याला म्हणतात दंत तबकडी. कशासाठी हे केलं सगळं, तर सायकलला वेग यावा, पण तिला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. पहा, 1887 जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले, म्हणजे रबरी टायर. दंत तबकडी बसवली, पण एवढा काही तिला वेग आला नाही. आणि मग जेव्हा रबरी टायर या सायकलला बसवले गेले तेव्हा मात्र तिला जास्त वेग आला, असं सायकल आपल्याला सांगतीये. आणि ते कोणी काढले शोधून रबरी टायर, बॉईड डनलॉप यांनी. पहिली 200 मी रखडत चालले, पण पुढची 150 मी थांबलेच नाही. बघा किती आनंदाने सायकल सांगतीये. बघा मुलांनो, सायकलचा शोध लागला आणि सायकल चालवायला सुरुवात झाली, पण तिला फारसा वेग नव्हता. पहिली जवळजवळ 200 ती रखडत चालली. रखडत चालणे म्हणजे अडखळत अडखळत चालणं. आणि जवळजवळ 200 ती अशीच चालली होती, पण पुढची 100-150 ती इतक्या वेगानं धावू लागली की परत ती कधी थांबलीच नाही. किती आनंदानं सांगते हे सायकल. पाहू पुढे काय म्हणते सायकल. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहीत आहे, एकतर किंमत माफक आणि
अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरीही होईल. मात्र तुम्ही यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. विद्यार्थी मित्रांनो, अगदी खरं आहे हे. आता जी सायकल आपल्याला सांगते ना, ते अगदी खरं. ती काय म्हणते पहा, माझा प्रचार. प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणं. सायकलचा शोध लागला, तिचा प्रचार झाला. आणि या प्रचारामध्ये सायकलचा शोध लागला, सायकल तयार झाली, अशी सर्वत्र म्हणजे सगळीकडे माहिती करून दिली गेली आणि प्रसारही झाला. बघा, प्रचार आणि प्रसार. प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणे आणि प्रसार म्हणजे सर्वत्र माहिती होणे. विद्यार्थी मित्रांनो, माहीत झालं सगळ्यांना, सायकलचा प्रचार झाला आणि प्रसारही झाला, म्हणजे आपोआप सगळ्या लोकांना समजलं, अरे सायकल तयार झाली, सायकलचा शोध लागला. आणि मग काय झालं, वापर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. सगळ्या लोकांना कळलं की सायकलचा वापर ते करायला लागले आणि तोही जास्त प्रमाणावर. आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो, फार पूर्वीची गोष्ट आहे ही, आणि तेव्हा सायकलच जास्त लोक चालवत होते. पुढे काय झालं बघा, किती अभिमानाने ही सायकल तुम्हाला सांगतीये की जगातला एकही देश असा नाही की जिथे माझा वापर होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जगभरात सगळ्या देशामध्ये या सायकलचा वापर जोरात होतोय. लहान मुलांचं पहिलं वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल. मुलांनो, हा काळ आत्ताचा नाही आहे. आता पाहिलं तर तुमच्याकडे खूप सुंदर सुंदर खेळणी असतात, हो की नाही, विजेवर चालणारी, आकर्षक. पण फार पूर्वी, जवळजवळ 200 वर्षापूर्वीची गोष्ट, सायकलचा शोध लागला तेव्हाची गोष्ट. तेव्हा मुलांना जी छोटी छोटी मुलं होती त्यांना लाकडी घोडा खेळण्यातला असायचा. तो घोडा ही मुलं घ्यायचे आणि चालले आपले त्याला घेऊन. हेच त्यांचं पहिलं खेळणं होतं. पण दुसरे वाहन मीच आहे बघा, मग नंबर लागतो दुसरा या सायकलचा. आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल घेऊन देतात. हमखास म्हणजे अगदी निश्चितपणे. आणि मग सायकल घेऊन देतात आई वडील. का बरं? तर सायकल सांगतीये, एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. खरंच विद्यार्थी मित्रांनो, आपण सायकल घ्यायला गेलो तर स्वस्त असते, कमी पैसे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघाताची शक्यता एकदम कमी. म्हणजे कुठं फार मोठा अपघात होतो सायकलवरून पडलो तर? रिपीट, कुठे फार मोठा अपघात होतो? जेव्हा आपण सायकलवरून पडतो की नाही, तेव्हा फार तर थोडंसं खर्चटतं, थोडीशी दुखापत होते. रिपीट, फार तर थोडीशी दुखापत होते. दुखापत म्हणजे थोडीशी इजा. आणि मग माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण खूप वेळा तुम्ही पडतात सायकलवरून. आणि कुठे काय होतं रे, खूप थोडंसं खर्चटतो हाताला किंवा पायाला. आणि लगेच होतं की बरं? होतं ना? हो. आणि तुम्ही तर कधी आईबाबांना सुद्धा सांगत नाही. म्हणजे बघा, सायकलचा फायदा, एक तर अपघाताची शक्यता फारच कमी, आणि जरी झाला फार तर खर्चटतो, किंवा छोटीशी दुखापत म्हणजे इजा. बरं, होऊ द्या, थोडंसं खर्चटू दे, थोडीशी दुखापत होऊ दे, पण लगेच बरी पण होते. आपल्याला कुठं कळतं आपल्याला लागलं खर्चटलं? नाही ना, अगदी तसंच. पण
बघा सायकल किती आत्मविश्वासाने सांगते तुम्हाला, जर तुम्ही एकदा पडलात तर धडा शिकाल। आता धडा शिकणं म्हणजे काय? धडा शिकणं म्हणजे अद्दल घडणं, समज येणं। तुम्ही सायकल चालवता, कुठेतरी धडपडता लागतो आणि मग काय होतं, तुम्ही त्याच्यातून बरोबर अद्दल, तुम्हाला अद्दल घडते, तुम्ही धडा शिकता, तुम्हाला समज येते काय नको बाबा इकडून चालायला नको सायकलवरून, तिथे जास्त खड्डे आहेत। मग तुम्ही थोडंसं जागरूक होता, तुम्हाला समज येते, म्हणजेच आपण धडा शिकतो। आणि एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला, समजलं की आपण छान सायकल चालू शकतो, मग काय होतं, सायकल म्हणते की तुमची माझी संगत कायमची जुळते। खरंच विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे ना, सायकल आणि तुमची मैत्री, माहिती आहे ना, हो कायमची जुळते, थोड्या वेळासाठी नाही आहे, बरोबर ना, होतं ना असं। किंवा एकदा तुमचा आत्मविश्वास वाढला की तुम्हाला सारखं सारखं सायकलशी, रिपीट, एकदा तुमचा आत्मविश्वास वाढला की मग तुम्ही सायकलचा वापर आत्मविश्वासाने करतात आणि मग सायकल आणि तुम्ही दोघांची पक्की मैत्री जमते, कायमची म्हणजे खूप दिवस टिकणारी। पाहू पुढे सायकल काय म्हणते। आई म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता, साबण आणता, कधी भाजीपाला तर कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या तर कधी दूध आणता। घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? खरंय विद्यार्थी मित्रांनो, समजतं ना तुम्हाला, कारण तुम्ही पण आनंदित होतात जेव्हा तुम्हाला आई सांगते छोटी मोठी कामं, दुकानातून साबण घेऊन ये किंवा साबण आण, रिपीट, दुकानातून साबण घेऊन ये, कधी भाजीपाला आण, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आण आणि कधी दूध आण, मग काय तुमच्या चेहऱ्यावर फक्त आनंद। पटकन सायकलला बाहेर काढता, ट्रिंग ट्रिंग करतात अगदी आनंदानं आणि होता स्वार की निघाले, आईची कामं कशी पटापट होतात। मी आता जे सांगितलं ते बरोबर आहे की नाही? आनंद होतो तुम्हाला सायकल चालवायला। पुढे काय म्हणते सायकल, कार बाईक चालवायचीच असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो, माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही। लहान मुलांमुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी। पहा आनंदानं सांगते बरं का विद्यार्थी मित्रांनो, ही सायकल तुम सांगते आपल्याला की कार आणि बाईक चालवायची असेल, कार म्हणजे चार चाकी आणि बाईक म्हणजे मोटरसायकल, जेव्हा आपण ही वाहनं चालवायला जातो तेव्हा आपल्याकडे चालक परवाना काढावा लागतो। चालक म्हणजे जो चालवतो गाडी त्याला चालक म्हणायचं आणि परवाना म्हणजे परवानगी, मोटरसायकल आणि इतर वाहनं चालवताना चालक परवाना काढावा लागतो आणि माझ्यासाठी तर मुळीच गरजच नाही, असं सायकल म्हणते। आणि खरं आहे की नाही हे, सायकल चालवताना आपल्याला कुठे परवाना लागतो? नाही ना, हां। आणि म्हणून लहान मुलांमुलींपासून, छोट्या छोट्या मुलांपासून मुलींपासून ते थेट आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं, असं सायकल म्हणते। आणि जर कधी आड रस्त्याला, आड रस्ता म्हणजे काय, थोडीशी जरा बाजूची जागा जिथे जास्त वर्दळ नाही,
जास्त गर्दी नाही, फारशी माणसं नाही, असं आडमार्ग आड रस्ता। आणि तिथे जर आपली सायकल पंक्चर झाली तर काहीच घाबरायचं कारण नाही, कारण तिला म्हणजे सायकलला हातात धरून आणता येतं। का बरं असं होतं? तर सायकल म्हणतीये मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी। पहा, सडपातळ म्हणजे अंगाने थोडीशी सडपातळ म्हणजे अंगानं थोडीशी बारीक आणि हलकी फुलकी म्हणजे वजनाने हलकी। कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य, परंतु लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा। पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा। पहा विद्यार्थी मित्रांनो, केवढा प्रेमळ सल्ला ही सायकल आपल्याला देते। सायकल मान्य करते बरं? पहा ती काय म्हणते की कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य आहे मला। तुम्हालाही माहीत आहे कार, मोटरसायकल ह्यांचा वेग जास्त असतो, तसं सायकलचा वेग थोडासा कमीच असतो। पण ही सायकल आपल्याला सांगतीये जर खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचं काही काम असेल, तातडीचं म्हणजे अचानक निघणारं काम, पटकन करावं लागलेलं काम, आणि असं जर महत्त्वाचं काम असेल तर मग निश्चित कार आणि बाईकचा वापर करा ना। पण जर तुम्हाला शाळेत यायचं असेल, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर मग काय गरज आहे एवढ्या मोठ्या वेगाची? नाही ना, मग व्हा की माझ्यावर स्वार आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा। सुखद म्हणजे अतिशय आरामदायी। विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहे बरेच जण तुम्ही सायकलवर येतात शाळेमध्ये, बरोबर ना? मित्रांकडे, इकडे तिकडे सायकलवर फिरता खूप आनंदाने, कारण कारण शाळेत जेव्हा तुम्ही येता किंवा बाजारात जाता सायकलवर बसून, तेव्हा तो एक तुमचा गमतीचा प्रवास असतो, अतिशय आनंददायी। आठवा जरा, आता उगी शाळेला सुट्टी आहे म्हणून सायकल तुमची घरातच आहे, पण जेव्हा सायकलवर बसून तुम्ही शाळेत येता तेव्हा कसे येतात? आठवलं? छानपैकी सायकल काढायची, दप्तर ठेवायचं, ट्रिंग ट्रिंग करायची, बसायचं, मग आनंदाने रमत गमत अगदी निवांत शाळेमध्ये, पण वेळेवर पोहोचता हो तुम्ही। पहा, आनंददायी, तुम्ही व्यवस्थित येतात, आरामशीर येतात, पण वेळेवर वेळेवर निश्चित पोहोचता। आणि मग काय होतं? म्हणून सायकल तुम्हाला सांगते की जर जवळच्या कामासाठी माझा वापर करा आणि तुमचा प्रवास सुखद करा, आनंददायी करा। एवढा प्रेमळ सल्ला सायकल आपल्याला देते। मग आपण सुद्धा जवळचीच कामं असेल तर आपल्याला निश्चित सायकलचा वापर करायला हवा। आणि बरं का आपले आई बाब आणि बरं का आपले आई बाबा, आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांनाही सांगायचं। काय सांगायचं? छोट्या छोट्या कामासाठी सायकलचा निश्चित वापर करा। बघू पुढे सायकल काय म्हणते। मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक। बघा विद्यार्थी मित्रांनो, सायकल सांगते की माझे काही फायदे आहेत वैयक्तिक आणि सामाजिक। वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरते, स्वतःसाठी, आणि सामाजिक म्हणजे संपूर्ण समाजासाठी। पाहू बरं कोणते वैयक्तिक फायदे होतात। तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं
तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा सायकलचा आरोग्याचा फायदा बरं. खरंच विद्यार्थी मित्रांनो, जर आपण रोज सायकल चालवली तर वेगळ्या व्यायामाची आपल्याला गरज नसते. का बरं? आता मला सांगा, जेव्हा तुम्ही सायकलवरून फिरता तेव्हा तुम्हाला घाम येतो, बरोबर ना? येतो ना घाम. मग हा घाम येईपर्यंत जर तुम्ही सायकल चालवली तर आपली फुफ्फुसे, फुफ्फुसे म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये हवा शुद्ध करण्याचं छातीमधील एक अवयव असतो, हवा शुद्ध करण्याचे छातीतील अवयव म्हणजे फुफ्फुसे, आणि ही फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. कार्यक्षम म्हणजे काम करण्याची क्षमता वाढते. लक्षात येत आहे ना? जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुम्हाला धाप लागते, बरोबर? छातीचे ठोके वाढतात म्हणजेच तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. मांसपेशी म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्नायू असतात, तंदुरुस्त म्हणजे योग्य, ठीकठाक, व्यवस्थित असे सायकल चालवल्यामुळे राहतात. आणि सायकल आपण पायानं चालवतो, हातानंही धरतो, पायानं पेंडल मारतो, आणि त्यावेळी आपल्या पायांचे स्नायू अधिक बळकट होतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, सायकलचे हे आरोग्याचे फायदे. आणखीन काही फायदे आहेत, माझी किंमत तशी माफकच. पहा सायकल काय म्हणते, माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माफक म्हणजे जरा स्वस्त, योग्य दर, आणि अशी ही सायकल, त्यामुळे तिला घ्यायला कमी पैसे लागतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही, मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगची फारशी अडचण येत नाही. आणि हे झाले सायकलचे सामाजिक फायदे. पहा, मला पेट्रोल डिझेल लागत नाही. कुठे लागतं सायकलला पेट्रोल आणि डिझेल? नाहीच. आणि त्यामुळे पैसे वाचतात, इंधनाची बचत होते, आणि मग काय होतं, फायदे होतात आपल्या देशाला त्याचे. आणि पार्किंगसाठी मुळीच अडचण नाही, सायकल असते छोटी, आपण कुठेही लावू शकतो, कमी जागा लागते तिला पार्किंगला. हे तिचे सामाजिक फायदे. शिवाय आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते आपण वाचवायला हवे. पहा सायकल हाही सल्ला देते आपल्याला. काय तर, जेव्हा आपण इतर वाहन वापरतो तेव्हा त्यांना डिझेल पेट्रोल हे लागतं, आणि डिझेल पेट्रोल काही आपल्या देशात तयार होतच नाही, ते बाहेरून म्हणजे रिपीट ते बाहेरच्या देशातून विकत घ्यावं लागतं. आणि मग आपले पैसे, आपले चलन, चलन म्हणजे नोटा नाणी, हे दुसऱ्या देशात जातं, म्हणजेच आपले पैसे, आपले चलन दुसऱ्या देशात जातं. आणि मग जर आपण सायकल वापरली तर निश्चित हे सगळे चलन, निश्चितच आपण हे चलन वाचवू शकतो. हे सायकलचे सामाजिक फायदे. रिपीट, हे सायकलचे राष्ट्रीय फायदे. आता पाहूया, वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेणे ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. पहा किती अभिमानानं सांगते ही सायकल. काय की सध्या तुम्ही पाहता रस्त्यावर खूप वाहनांची कोंडी होते. रिपीट, रस्त्यावर खूप वाहनांची कोंडी होती,
वाहनांची कोंडी होणं म्हणजे खूप गर्दी होणं, मग काय होतं, वायू प्रदूषण वाढतं. वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये अशुद्धता निर्माण होते आणि मोठ्या शहरामध्ये या समस्या खूप मोठ्या होत गेल्यात, जीवघेण्या ठरतात. जीवघेण्या म्हणजे बऱ्याच वेळा अपघात होतात, बरेच लोकांचे जीव जातात. सायकल सांगतीये यासाठी तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना पर्याय असं सायकल आपल्याला सांगतीये, म्हणजे हे सगळं थांबवता येईल. मी पर्याय आहे ना, म्हणजेच माझा वापर करा आणि अपघात कमी होतील असं सायकल सांगतीये. आणि प्रदूषण टाळण्यासाठी आता वाहतूक क्षेत्रामध्ये सायकलचा वापर जगभर होतोय. विद्यार्थी मित्रांनो, पॅरिससारख्या शहरात अनेक शहरे आहेत, अशा अनेक शहरामध्ये हजारो लोक आनंदानं माझा वापर करतात असं सायकल सांगतीये. फ्रान्स म्हणजे युरोप खंडातील एक देश आणि त्याची राजधानी आहे पॅरिस. तिथे हजारो लोक आनंदाने या सायकलचा वापर करतात. आता पहा बरं, पुढे सायकल काय सांगतीये, अरे हो मी आता बरीच आधुनिक झाले बरं, वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींकडे सुद्धा सायकल आहे. प्रत्येकाची सायकल वेगळी, प्रत्येकाचा रंग वेगळा, किती आकर्षक. म्हणजेच वेगवेगळ्या रूपात आता सायकल जास्त तयार व्हायला लागली आहे. मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले आहेत आनंदाने सायकल सांगतीये. जेव्हा सायकलचा शोध लागला तेव्हा कित्येक वर्ष ती बिन गिअरची होती, पण आता या सायकलला सुद्धा गिअर लागलेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही आनंद होतो ना गिअरची सायकल वापरायला? नक्कीच. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. आणि बरं का विद्यार्थी मित्रांनो, सायकल फक्त वापरासाठी नाही वापरत आपण, सॉरी, सायकलचा वापर फक्त इकडे तिकडे येणे जाण्यासाठी नाही करत, तर सायकलच्या शर्यती सुद्धा असतात. आणि या सायकलच्या शर्यतीसाठी जी सायकल तयार केली जाते तिची बांधणी आपल्या सायकलपेक्षा थोडीशी वेगळी असते. शिवाय पर्यटन, पर्यटनासाठी सुद्धा जी सायकल लागते ती सुद्धा थोडीशी वेगळी असते, तिची बांधणी वेगळी असते, तिला वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. विद्यार्थी मित्रांनो, ही सायकल आपले स्वतःचे सगळे फायदे आपल्याला सांगतीये आणि म्हणते कशी, जशी तुमची आवड, पहा जशी तुमची आवड तशी करा माझी निवड. म्हणजे तुम्हाला जी आवडेल ती सायकल घ्या आणि हो स्वार माझ्यावर आणि मग धूम ठोकूया. मग काय विचार आहे, सायकल घेतल्यानंतर तिच्यावर स्वार व्हायचं आहे, ट्रिंक ट्रिंक वाजवायची आणि धूम ठोकायची. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायकल म्हणते मी आहे ना हा धडा वाचला आणि सायकलचे फायदेसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले. या पाठामधील काही कठीण शब्दाचे अर्थ आपण जरा स्पष्ट करून पाहूया. पहा, प्रचार व प्रसार. काय प्रचार व प्रसार? एखादी गोष्ट, रिपीट, आता आपण पाहूया या पाठातील काही कठीण शब्दांचे अर्थ. प्रचार आणि प्रसार, पहा हे दोन्ही शब्द जरा जरा सारखे वाटतात. प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे. बघा, प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठामपणे सांगणे आणि सर्वांना पटवून देणे म्हणजे प्रचार होय. आणि प्रसार म्हणजे काय, जी गोष्ट प्रचार केली आहे तिचा सगळीकडे प्रसार हो
रिपीट, प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे म्हणजे आपोआप पसरवणे. दुसरा शब्द पाहूया आपण, खात्री. रिपीट, आता आपण दुसरा शब्द पाहूया, विश्वास. विश्वास म्हणजे खात्री. दुसरा शब्द आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आपण पाहिलं की नाही हा पाठ आत्मकथनाचा, आत्म म्हणजे स्वतः आणि कथन म्हणजे सांगणे, तसा आत्मविश्वास, आत्म म्हणजे आपल्या स्वतःवरचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या धड्यातून निश्चितच समजलेलं आहे की सायकलचे फायदे किती होतात आणि त्यामुळे आपल्या देशाचा, आपल्या स्वतःचा कसा फायदा होतो. समजले ना सगळ्यांना? मग का बरं आपण सायकलचा वापर करू नये? आजपासून आपण असा संकल्प करूया, जिथे जिथे जास्त वेगाची गरज नाही आणि जिथे जिथे शक्य आहे अशा ठिकाणी आपण सायकलचा वापर सर्वांनीच करूया आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी थोडासा हातभार लावूया. मग वापराल ना सायकल? ट्रिंग ट्रिंग करायची, स्वार व्हायचे आणि ठोकायची धूम. मुलांनो, आता हा पाठ आपण शिकलोत, पण मी या पाठातला एक विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन स्वाध्याय देणार आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला या पाठावर आधारित असे दोन उपक्रम देणार आहे. पहिला उपक्रम बघा, नीट लक्षात घ्या. पहिला उपक्रम, सायकल सगळ्यांना आवडते. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जशी सायकल आवडेल तशी तसं तिचं सुंदर चित्र काढायचं आहे. तुम्हाला जसं सायकलचं चित्र काढता येईल तसं चित्र काढायचं आहे, सायकलचं चित्र काढायचं आहे आणि तिच्या भागांची नावं लिहायची. हा पहिला उपक्रम. आणि दुसरा उपक्रम, हे पा सायकल ही निर्जीव आहे तरी पण ती तुमच्याशी बोलली. अशा तुमच्या माहितीतल्या, समजा शाळेचं उदाहरण घेऊ, शाळा तुमच्याशी बोलू शकते, फळा तुमच्याशी बोलू शकतो, तुमचं आवडतं पुस्तकही तुमच्याशी बोलू शकतो, किंवा तुमचा संगणक तोसुद्धा तुमच्याशी बोलू शकतो. मग करा कल्पना, आणि यापैकी कोणीतरी एक जण तुमच्याशी बोलतात, आपली माहिती सांगतात असं समजा. कल्पना करा आणि मग त्याची माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ठेवाल ना? धन्यवाद.